सदरचा घोटाळा हा किरकोळ स्वरूपाचा नसून जवळपास 2 ते 3 कोटीच्या आसपास आहे. संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया मात्र डीडीआर ऑफिस कडून वारंवार त्याबाबत टाळाटाळ झाली. भ्रष्टाचार झालेली रक्कम संबंधिताकडून वसूल होईपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठपुरावा करत राहील. तासगाव बाजार समितीच्या निकृष्ट बांधकामाबाबत गेल्या 2 ते 3 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठपुरावा करते. सदरचा घोटाळा हा किरकोळ स्वरूपाचा नसून जवळपास 2 ते 3 कोटीच्या आसपास आहे. या सर्व चौकशीनंतर बाजार समितीच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाले हे सिद्ध झालं असा अहवाल डीडीआर यांना मिळाला. परंतु संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया मात्र डीडीआर ऑफिस कडून वारंवार त्याबाबत टाळाटाळ झाली. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बाजार डीडीआर ऑफिसने तासगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याबाबतचे पत्र मला दिले. त्याच्यामुळे मी जे आंदोलन करणार होतो ते मी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहे. परंतु या विषयात भ्रष्टाचार झालेली रक्कम संबंधिताकडून वसूल होईपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठपुरावा करत राहील.